नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, SC आणि ST कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर त्यांना त्या विद्यार्थ्यांना खालील कागदपत्र असणं त्यांच्याकडे आवश्यक आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट। विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। हे कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्रातलं हवं, महाराष्ट्र स्टेटमधील कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे। बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आहे SSC मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, वडिलांचे किंवा पालकांचे इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर शेवटचा आहे पासपोर्ट साईज फोटो। हे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। जे स्टुडंट ज्यांनी 11वी 12वी केलेली आहे किंवा ज्या स्टुडंटनी BCom किंवा BA किंवा ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतलेला आहे अशा स्टुडंटला स्कॉलरशिप भेटली नाही, स्कॉलरशिप भेटली नाही असं तुम्हाला शाळेकडून लिहून आणायचं आहे, शाळा किंवा कॉलेज जे असेल त्यांच्याकडून लिहून आणायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊया, OBC NT VJ DT आणि SBC कॅटेगरी यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला। हा दाखला महाराष्ट्रातला असणं आवश्यक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट व्हॅलिड टिल 31/3/2021, तुमचं नॉन क्रिमिलियर असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याचबरोबर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो। हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील, हे जर तुम्ही जमा केले कॉलेजच्या ऑफिस सेक्शनला, तरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल। काय परत एकदा मी रिपीट करतो, हे सर्टिफिकेटची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल। ठीक आहे, पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीला फी सवलत भेटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट। डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचं आहे, इन्कम सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीची मार्कशीट, आधार कार्डचा फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो। ठीक आहे, बेस्ट ऑफ लक टू ऑल दी इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स।